तर अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जल्लोषाला सुरुवात केलेली आहे. यावेळेस पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी या ठिकाणी जल्लोष केलेला, एकमेकांना पेढे फिरवून हा जल्लोष करण्यात आलेला आहे. जोरदार घोषणाबाजी देखील अजित पवारांच्या या कार्यकर्त्यांनी पुण्यात सुरू केलेली आहे. 2 महिन्यानंतर अखेर आपण बघतोय की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातल्या मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालेलं आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे आता पुण्यात कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे. फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली आणि मिठाई वाटून हा जल्लोष करण्यात आलेला आहे. हे दृश्य यावेळेस थेट पुण्यातली. अजित पवार हे पुण्याचे आता नवे पालकमंत्री असणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते, त्यांना हटवून आता अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. अजित पवार देखील स्वतः पुण्यासाठी म्हणून इच्छुक होते आणि आपण बघतोय की आता अजित पवारांचं नाव घोषित झाल्यानंतर मात्र कार्यकर्ते देखील आनंदात आहेत आणि यावेळेस अजित पवारांचा जयघोष करण्यात येतो आहे, घोषणाबाजी करण्यात येते आहे, फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली या कार्यकर्त्यांकडून आणि मग एकमेकांना लाडू भरवून तोंडगोड करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर हे कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित आहेत. अजित पवारांचे मोठमोठाले कटआउट्स घेऊन अजित पवार गटाचे कार्यकर्ते पुण्यात जल्लोष करत असल्याचं दिसत आहे. अजित पवारांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर हा जल्लोष राष्ट्रवादीकडून सुरू झालेला आहे पुण्यामध्ये. तर यावेळेस दीपक मानकर नेमकं काय बोलतायत पाहूया. या पालकमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचा उर्वरित भविष्यकाळ हा उज्ज्वल असावा ही भगवंताची आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे